आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या उपवासामध्ये मा नारळ जो आहे तो हळदीने कसा सजवायचा ते पाहणार आहोत तर हा जो नारळ आहे हा साधा नारळ आहे आपण जो गुरुवारचे जे उपवास पकडतो तेव्हा जो नारळ घेतो तो वेगळा असतो त्याच्यावरतीसुद्धा अशा प्रकारे भरपूर केस असतील तर जे केस असे वरती असतील ना तेच फक्त काढून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत हा जो नारळ आहे त्याला ओलं करणार आहोत जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हा नारळ आपल्याला ओला करायचा आहे नारळ ओला आपण केला होता त्याच्यातून पाणी जर गळत असेल तर ते पूर्ण पाणी गळू द्यायचं आहे त्याच्यानंतर ते घ्यायचं आहे तर आता आपला नारळ जास्त पाणी सोडत नाही आता ही हळद घेतली आहे मी हळद तुम्ही डायरेक्ट हाताने घेऊनसुद्धा टाकू शकता किंवा एखाद्या चमच्याने घेऊनसुद्धा टाकू शकता मी तसं नाही करत तर मी एक गाळणी घेतलेली आहे चहाची आणि त्याच्यावरती मी हळद अशी टाकणार आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने करायचं आहे त्यामुळे काय होतं हळद जास्त एका जागावर कुठे लागत नाही सगळ्या जागावरती सेम लागते अशा पद्धतीने पूर्ण नारळाला आपण ही हळद लावून घेऊया हळद माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार पकडणार असाल तर अशा पद्धतीनेच नारळ सजवा सर्व बाजूने आपण नारळाला हळद लावून घेतलेली आहे ला जी एक्स्ट्रा हळद असेल ती अशी हलकंसं असं टॅप करायचं आहे आणि काढायची आहे आता आपण कुंकू याच्यावरती लावणार आहोत त्यासाठी मी सर्वात अगोदर एक पेपर घेतला आहे तो फोल्ड केला आहे जी बंद बाजू आहे त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने डिझाईन काढून घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट दोन असे एक मोठा गोल एक छोटा गोल असं जरी डायरेक्ट कुंकू हल नारळावरती ला लावला तरी चालेल पण मी चार ते पाच आपली जे गुरुवार असतात ना तेव्हा अशा वेगवेगळ्या पद्धतीने कुंकू लावते तर पहा ही आपली जी आहे हा ही डिझाईन आहे तिला आपण कट करून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार ते पाच ह्या डि ज्या डिझाईन आहेत ना कुंकू लावण्याच्या त्याचा व्हिडिओ बनवणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्की पहा तर आपण एकाच बाजूला डिझाईन काढली आहे पण मध्ये फो फोल्ड असल्यामुळे काय होणार ही जी बाजू आहे ती दुसऱ्या साईडला पण दिसेल आणि खूप छान अशी डिझाईन तयार होईल पहा मी छोटे छोटे डिझाईन केले आहे जर मोठा नारळ असेल तर तुम्ही मोठे डिझाईन केल्या तरीही चालेल जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करा तर काय करायचं आहे जो नारळ आहे त्याचा जो समोरचा भाग जो आहे तिथे अशा पद्धतीने हा पेपर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती कुंकू लावायचा आहे कुंकू तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करून ओलंसुद्धा करू शकता पण मी तुम्हाला सुक्कच कुंकू लावून दाखवते जरा जाडसर असं हे कुंकू लावून घ्यायचं आहे डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा तुम्ही स्वतः बनवू शकता पण मी पण दाखवणार आहे पण तुम्ही स्वतः कोणत्याही डिझाईन अशा जसं तुम्हाला आवडेल त्याच्या पद्धतीने कुंकू लावू शकता तर पहा ही छोटे डिझाईन केलेले आहेत मी पण छान जेव्हा आपण हे नारळ कलशावरती ठेवतो आणि शोधवतो ना तेव्हा खूप भारी वाटतं तर अशा पद्धतीने मी कलशावरती नारळ ठेवलेला आहे तुम्ही याच्यावर आणि जेव्हा आपण जो कलश आहे त्याच्यावरती साडी जेव्हा घालतो ना तेव्हा ना त्याच्यावर स्वस्ती काढायला विसरू नका तर अशा पद्धतीने मी हा नारळ सजवलेला आहे तुम्हीसुद्धा सजवा धन्यवाद